शेतकरी मित्रांनो, मी खरीप हंगाम 2021 वीज प्रक्रिया याच्यामध्ये आपण भाग घेतला तर मी बाबूराव एकनाथ डावकरे राहणार पिठोडा तालुका कंधार जिल्हा नांदेड रहिवासी आहे. आणि आपणाला कोणती वीज प्रक्रिया प्रत्येक वेळेस करावं लागणार आहे तरी आता आपण ह्या मुगावर वीज प्रक्रिया करायचं. बायोला या कंपनीचं हे औषधी निघालेलं आहे तरी हे आपण वापरायचं प्रत्येक वर्षी का याच्यामुळं आपणाला याची उगवण शक्तीवर परिणाम होते, चांगली उगवण निघते आणि आपणाला उत्पन्नात वाढ होते. जसं आपण व्यापारी दृष्टिकोनातून हे शेती करायला पाहिजे तसं आपण चांगल्या प्रतीचं बियाणं वापरायचं आणि त्याच्यावर बीज प्रक्रिया करायची. आपण हे एका किलोला हे बायोला कंपनीचं 25 ml वापरायचं आहे तरी आपण हे पाहू शकता. आता हे आपण बीज प्रक्रियेवर औषधी टाकून आपण हे बीज प्रक्रिया केलेली आहे तरी हलक्या हाताने आपण ह्याला सगळ्या बियाण्याला औषधी लागेल या प्रकारे आपण काळजीपूर्वक घेतली पाहिजे. आणि याच्यामुळे आपल्याला काय होणार, याच्यामध्ये आपणाला रासायनिक खताचा थोडासा नायट्रोजनचं प्रमाण वाढणार, उगवण शक्ती चांगली होणार, टवटवी मोड दिसणार, आपणाला मन रमेल असं शेतकऱ्याचं या पद्धतीनं करायची. आणि हे 15 ते 20 मिनटं आपल्या शक्यतोवर लिंबाची सावली राहो, लिंब कडू लिंब म्हणताना आपणाला का त्याच्या हे होऊ शकते, आपण त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारे काही होऊ शकत नाही, चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळाले की आपण दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्याला हे बायोला कंपनीचं जीवाणू औषधी लावून पेरणी करावी ही विनंती आहे. धन्यवाद.